आणि एक मोठी बातमी आता येते आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट शिजत असल्याचा दावा एका ब्रिटिश वृत्तपत्राकडनं केला जातोय संरक्षण क्षेत्रातील खाजगी कंपनी वॅगनर ग्रुपकडे रशियानं कंत्राट दिल्याचा दावा द टाइम्स या वृत्तपत्रानं केला आहे वॅगनर ग्रुपचे भाडोत्री मारेकरी कीव शहरामध्ये कार्यरत असल्याची माहिती सुद्धा द टाइम्स या वृत्तपत्राकडनं दिली जाते अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील अभिषेक झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट रशियानं रचलेला आहे ही माहिती देताना या बातमीत काय म्हणण्यात आलंय ज्ञानादा सगळ्यात पहिलं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही जी वॅगनर ग्रुप आहे हा वॅगनर ग्रुप हा क्रिमलिन आदेशावर काम करतो आहे त्यांची हत्या करण्यासाठीच झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठीच हा ग्रुप जो आहे तो किममध्ये दाखल झालेला आहे आता यात प्रामुख्यानं बघायचं तर क्रिमलिनकडनं या दे अगोदर देखील मोठ्या प्रमाणात असे प्रकार करण्यात आलेले आहेत क्रिमलेनने दोन हजार चौदा साली देखील जे क्रिमियावर युद्ध केलं होतं संदर्भात युद्ध केलं होतं त्यावेळी देखील असेच काहीसे प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत रशियन सेपरेटिस्टच्या मदतीनं जी ब जो क्रिमिया भाग बळकावला होता त्यावेळी देखील हाच वॅगनर ग्रुप होता ज्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात तिथे च्या हत्या देखील करण्यात आलेल्या होत्या आता परिस्थिती अशी आहे की ते सध्याला केबमध्ये दाखल झालेले आहेत या अगोदर देखील झलेन्स्की यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की झलेन्स्कींचं असं म्हणणं होतं की सॅबोटाज ग्रुप जो आहे तो तिथे दाखल झालेला आहे म्हणजे जे रशियन सैन्याचेच काही जो भाग आहे जे त्यांचे समर्थनार्थ आहेत तो असे ग्रुप जे आहेत ते तिथे दाखल झाले आहेत आणि सगळ्यात पहिले ते, ते मला टार्गेट करतील त्यानंतर माझ्या कुटुंबाला टार्गेट करतील आणि एकूणच मग बाकीच्या गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलं होतं हा जो ग्रुप आहे यांनी मिल्ट्री सोबत जो रशियन मिलिट्री आहे तेंचा सोबत सुदान असेल किंवा मग आ, आ, र, आ, सीरिया सिरिया असेल या भागात देखील काम केलेलं आहे तेंचा सोबत मिल्ट्री ऑपरेशन्स देखील केलेले आहेत मात्र वेळोवेळी मॉस्कोकडनं या संदर्भात डिनाय करण्यात येतं की आम्ही असं काही करत नाही आहे या संदर्भात त्यांच्याकडनं वेळोवेळी नकार देण्यात येतो मात्र आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की मध्ये असेल किंवा जी मुख्य शहरं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात सध्याला हल्ले चालू चालू आहेत आणि त्यांच्याकडनं किव केव जे आहे ते टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ते टी केव्ह जर का टेकओव्हर करायचं असेल तर सगळ्यात पहिले झेलेन्स्की यांना एलिमिनेट करावं लागेल त्या त्यामुळे आधीच त्यांना एलिमिनेट करायचा असा एकूण जो कट आहे तो शिस्तांना आपल्याला बघायला मिळतोय नानादा अभिषेक धन्यवाद या माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट